हॅलो फ्रेंड्स, इकॉनॉमिकमधील राष्ट्रीय उत्पन्न मूलभूत संकल्पना, देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना, राष्ट्रीय उत्पादनाची संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची पद्धत, भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप, भारतातील आधारभूत वर्षाच्या शृंखला, भारताचे GDP मोजमाप पद्धत आणि क्षेत्रीय वितरण या 7 पॉईंटवरती टेस्ट आहे. हे 7 पॉईंट या टेस्टमधून आपले कव्हर होतील. ओके, सो लेट स्टार्ट. खालील विधानांचा विचार करा. पहिला क्वेश्चन बघा. तीन विधानं दिली आणि त्यापैकी कोणतं बरोबर विधान आणि कोणते चुकीचे विधान आहे ते सांगायचे. तर उत्पादनातून मालकांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाला घटक उत्पन्न असे म्हणतात. हे सेंटेन्स बरोबर आहे. जे उत्पन्न कोणत्याही प्रकारचे काम न करता प्राप्त होते त्याला आपण गैरघटक उत्पन्न असे म्हणतो. बरोबर. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापमध्ये केवळ घटक उत्पन्नाचा विचार केला जातो. हे पण तिन्ही पण सेंटेन्स बरोबर येतात. घटक म्हणजे उत्पादनाचे घटक होय. भूमी, श्रम, भांडवल व उद्योजकता हे 4 उत्पादनाचे घटक मानले जातात आणि या उत्पादनातून मालकांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाला घटक उत्पन्न असे म्हणतात. गैरघटक उत्पन्नामध्ये भेट देणाऱ्या डोनेशन्स, धर्मदायी देणग्या, कर, दंड इत्यादींचा समावेश होतो. असे उत्पन्न मिळताना कोणत्याही उत्पादनाच्या घटकांचा वापर झाला नसतो त्याला हस्तांतरित उत्पन्न असे म्हणतात. कारण यामध्ये केवळ पैशाचे हस्तांतरण होत असतं, वस्तू व सेवांची निर्यात होत नसते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न मोजमापमध्ये केवळ घटक उत्पन्नांचाच विचार केला जातो. सेकंड क्वेश्चन पाहू. भारताच्या आर्थिक किंवा देशांतर्गत प्रदेशामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही. तर यामध्ये बघा कोणत्या कोणत्या. एकतर भारतामध्ये सर्व परदेशी दूतावास या गोष्टी समावेश होत नाही आणि आंतरराष्ट्रीय संघटनाचे कार्यालय दोन्ही पण गोष्टी समावेश होत नाही. कोणत्या कोणत्या होतात तर भारताचं भौगोलिक क्षेत्र येतं, भारताचे प्रदेशातील दूतावास, भारतीय म्हणजे भारताच्या प्रदेशातील दूतावास. ओके, आणि भारताचा भूप्रादेशिक सागरी प्रदेश येतो यामध्ये. आर्थिक किंवा देशांतर्गत म्हणजेच देशाच्या सरकारामार्फत प्रशासित केला जाणारा असा सर्व भौगोलिक प्रदेश ज्यामध्ये व्यक्ती, वस्तू व भांडवलाचा मुक्त प्रवाह असतो. यामध्ये भारताचे भौगोलिक क्षेत्र, भारताच्या प्रदेशातील दूतावास व संबंधित सरकारी कार्यालय येतात. भारताचा भूप्रादेशिक सागरी प्रदेश येतो. भारतीय निवासी यांच्या मालकीचे व इतर 2 किंवा अधिक देशादरम्यान वापरली जाणारी जहाजे व विमाने येतात. भारतीय निवासी यांच्या मालकीचे आंतरराष्ट्रीय सागरी प्रदेशातले कार्य करणारी मासेमारी जहाजे, तेल व वायू उत्खनन जहाजे इत्यादी येते यामध्ये. थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा आता. निवासी या संकल्पनेबाबत कोणतं विधान चुकीचं आहे. तर निवासीमध्ये व्यक्ती तसेच संस्था यांचा समावेश होतो. बरोबर आहे. देशाच्या निवासीमध्ये भारताचे नागरिक तसेच परकीय नागरिक यांचा समावेश होतो. हे पण बरोबर. भारतात कार्यरत असलेले परदेश दूतावास तसेच आंतरराष्ट्रीय संस्था हे भारताचे निवासी म्हणून गणले जातात का. नाही, हे चुकीचं येतं. क निवासी ही संकल्पना देशांतर्गत उत्पादन आणि राष्ट्रीय उत्पादन काढतेवेळी उपयोगी पडते. हे बरोबर आहे. फक्त थर्ड रॉंग येतं. भारतामध्ये कार्यरत असलेले परदेशी दूतावास तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांची कार्यालय भारताचे निवासी नसतात, मात्र त्यामध्ये जे काम करणारे परकीय तसेच भारतीय व्यक्ती भारताचे निवासी असतात. ओके, आता फोर्थ नंबरचा सेंटेन्स बघूया. क्वेश्चन, ओके, खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर असले विधान सांगायचे. तर यामध्ये घसारा वजा न करता मोजलेल्या मूल्यवर्धितला स्थूल मूल्यवर्धित असे म्हणतात. बरोबर आहे. घसारा वजा करून मोजलेले जे मूल्यवर्धित निव्वळ मूल्यवर्धित असतं, नेट व्हॅल्यू ॲडेड म्हणतो आपण त्याला असं म्हणतो. ओके, हे बरोबर येतं. ब पण खरेदीदार ज्या किमतीला वस्तू किंवा सेवा विकत घेत असतो त्याच बाजारभाव किंमत म्हणजे मार्केट प्राईस असे म्हणतात. बरोबर आहे. ज्याला आपण घेतो त्यालाच आपण मार्केट प्राईस म्हणतो, विकत घेतो त्याला. त्यामुळे तिन्ही पण सेंटेन्स बरोबर येतात. एखादी वस्तू उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्यामुळे त्या वस्तूची झीज होते त्यालाच आपण घसारा असे म्हणतो. झीज होण्याच्या प्रक्रियेलाच काय म्हणतात, घसारा असे म्हणतात. देशाच्या आर्थिक प्रश्न क्षेत्रामध्ये 1 वर्ष निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजारभावाची बेरीज म्हणजे काय असतं तर स्थूल देशांतर्गत GDP असते. म्हणजे देशाच्या आर्थिक प्रश्न क्षेत्रामध्ये 1 वर्षामध्ये निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू, ओके, देशाच्या सीमेच्या अंतर्गत त्याला आपण काय म्हणतो, GDP असं म्हणतो. आता खालील कोणत्या राष्ट्रीय उत्पादनाला देशाचे वास्तव राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. तर त्याला म्हणतात बघा आता स्थूल देशांतर्गत उत्पादन बाजारभाव, GDP मार्केट प्राईस, MP त्याला म्हणलं जातं. ओके, निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच घटक किमतीला मोजलेलं निव्वळ देशांतर्गतचं उत्पादन आणि परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न यांची बेरीज असते. सातवा क्वेश्चन पाहू. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीला खालीलपैकी कोणती पद्धत येत नाही. तर यामध्ये बघा उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत या तिन्ही पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमध्ये येतात. ओके, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या वरील तिन्ही पद्धत वापरल्या जातात, उत्पादन, उत्पन्न आणि खर्च पद्धत. आठवा क्वेश्चन,
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या येणाऱ्या पद्धतीपैकी खाली वर्णन कोणत्या पद्धतीचं आहे? तर ही पद्धत मूल्यवर्धित संकल्पनेवर आधारित आहे. या पद्धतीमध्ये देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित यांची बेरीज केली जातं. यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न बाजारभावाला मोजलं जातं. तर यापैकी कोणतं येतं? उत्पादन पद्धत. ओके, उत्पादन पद्धतीचं वर्णन केलं आहे याच्यामध्ये. या उत्पादन पद्धतीमध्ये मूल्यवर्धित संकल्पनेवर आधारलेली असते आणि या पद्धतीमध्ये देशाच्या आर्थिक क्षेत्र असतं सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धित यांची बेरीज केली जातं आणि यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न बाजारभावाला मोजलं जात असतं. त्यामुळे त्याला काय म्हणतात? उत्पादन पद्धत म्हणतात. आता बघा, नवा क्वेश्चन, राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असे कोणाला म्हणलं आहे? राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक हे तर बघा डॉक्टर व्ही के आर राव यांना म्हटलेलं आहे. म्हणजे यापैकी ऑप्शन नाही येत. ओके, व्ही के राव यांना 1925 ते 1929 या कालावधीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न रुपये 2301 कोटी रुपये, दरडोई 78 रुपये 70 इतके सांगितलं होतं. त्यांनी सर्वात पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाची गणना केली म्हणून त्यांना राष्ट्रीय लेखा प्रणालीचे जनक असे म्हणतात, डॉक्टर व्ही के राव यांना. ओके, आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या नोडल एजन्सी म्हणून खालीलपैकी कोणती संस्था कार्यरत करते? तर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापीसाठी केंद्रीय सांख्यिकी कार्यालय काम करत असते. 11वा क्वेश्चन बघूया, खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? भारत सरकारने 1956 केंद्रीय सांख्यिकी संघटना स्थापन केली. यामध्ये बघा, आता केंद्रीय सांख्यिकी संघटना राष्ट्रीय उत्पन्नाचे आकडे राष्ट्रीय लेखा सांख्यिकी या नावाने प्रकाशित करते. अलीकडेच तिचे नाव बदलून केंद्रीय सांख्यिकी कार्यालय असं करण्यात आलेलं आहे. तिन्ही पण येतं. ओके, या संस्थेचं मुख्यालय कुठे? तर दिल्लीमध्ये येतं. नंतर बघा, केंद्रीय सांख्यिकी कार्यालय मार्फत GDP गणनेसाठी वेगवेगळ्या क्षेत्रासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर यामध्ये उत्पादन पद्धतीचा वापर केला जातो आणि खर्च पद्धतीचा वापर केला जातो. नंतर बघूया नंतरचा क्वेश्चन, वरील चारही पद्धती केंद्रीय सांख्यिकी कार्यालय मार्फत GDP गणनेसाठी वापरल्या जातात. तर नंतरचा क्वेश्चन, उत्पादन, सॉरी, हा त्याचं एक्सप्लेनेशन दिलं त्यांनी. उत्पादन पद्धतीचा वापर वस्तू उत्पादन क्षेत्रासाठी म्हणजेच कृषी व उद्योगासाठी केला जातो. उत्पन्न पद्धतीचा वापर सेवा क्षेत्रासाठी केला जातो. खर्च व वस्तुप्रवाह पद्धतीचा एकत्रित वापर बांधकाम क्षेत्रासाठी केला जातो आणि यामध्ये ग्रामीण बांधकाम करण्यासाठी खर्च पद्धत तर शहरी बांधकामासाठी वस्तुप्रवाह पद्धत. ही सेंटेन्स बघा, खर्च व वस्तुप्रवाह पद्धतीचा एकत्रित वापर बांधकाम क्षेत्रासाठी केला जातो, त्यामध्ये ग्रामीण बांधकाम करण्यासाठी खर्च पद्धत आणि शहरी बांधकामासाठी वस्तुप्रवाह पद्धत वापरली जात असते. 13 नंबरचा क्वेश्चन बघूया, GDP वाढ खालीलपैकी कोणत्या कारणामुळे होऊ शकते? तर कोणत्या कारणामुळे होऊ शकते? वस्तू व सेवांचे अधिक उत्पादन झाल्यामुळे होऊ शकते आणि वस्तू व सेवांच्या किमती वाढल्यामुळे होऊ शकते. GDP वाढ, GDP वाढ वस्तू व सेवांचे उत्पादन वाढल्यामुळे होत असेल तर ती खऱ्या अर्थाने आर्थिक वृद्धीचे सूचक असते, कारण अधिक वस्तू व सेवांचे उत्पादन झाले आहे असा त्याचा अर्थ होतो. 14वा क्वेश्चन बघा, वास्तविक GDP रिअल GDP याबाबतचं कोणतं विधान बरोबर नाही आहे? तर यामध्ये किंमत वाढीचा प्रभाव काढून टाकल्यास प्राप्त होणाऱ्या GDPला वास्तविक GDP असे म्हणतात. वास्तविक GDPची गणना करण्यासाठी आधारभूत वर्ष स्थिर किमतीची संकल्पना वापरली जात असते. आता नंतरचा क्वेश्चन बघूया, सध्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणत्या वर्षाचं आधारभूत वर्ष म्हणून निवड करण्यात आली आहे? तर 2011-12 वर्ष. सध्या राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी January 2015 पासून 2011-12 वर्ष आधारभूत वर्षाची निवड केली आहे. प्रोफेसर के सुंदरम यांच्या सल्लागार समितीने या वर्षाची शिफारस केली होती. कोणी? तर के सुंदरम यांनी. 16वा नंबरचा क्वेश्चन बघूया, खालील विधानांचा विचार करा आणि चुकीचं विधान सांगायचे. तर यामध्ये बघा, भारताच्या GDP सर्वाधिक हिस्सा हा सध्या सेवा क्षेत्राचा येतो का? नाही येतं. अ चुकीचं येतं त्याच्यामध्ये. सॉरी, हा सेवा क्षेत्राचाच येतो. ओके, अ बरोबर आहे. सेवा क्षेत्राचा हिस्सा कृषी उद्योग क्षेत्राच्या पेक्षा पण सर्वाधिक आहे. बरोबर आहे. GDP कृषी क्षेत्राचा हिस्सा कमी होणे हा भारतीय अर्थव्यवस्थेतील नकारात्मक बदल दर्शवितो. तर GDP कृषी क्षेत्राचा हिस्सा कमी होणे हा भारतीय अर्थव्यवस्थेतील सकारात्मक बदल दर्शवतो. नकारात्मक नाही येते, त्यामुळे फक्त क चुकीचं येतं. 17वा क्वेश्चन बघू, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानलं जातं? तर 1 एप्रिल ते 31 मार्च वर्ष मानलं जातं. ओके, 1 एप्रिल ते 31 मार्च भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना. आता 18वा क्वेश्चन बघूया, हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या संदर्भामध्ये कोणतं विधान बरोबर आहे विचारलं त्यांनी. तर यामध्ये बघा, 1990 हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाची संकल्पना विकसित करण्यात आली होती. नंतर मानवी कल्याणावर परिणाम करणारे प्रदूषण आणि नैसर्गिक साधन सामग्रीचे कमी होणारे किमती या घटकांचा विचार केला जातो. यामध्ये अजून एक, भारतामध्ये या पद्धतीचा वापर सर्वात पहिल्यांदा 2013 करण्यात आला होता. 2006 पासून चीनने हरित स्थूल देशांतर्गत उत्पादनाचे मोजमाप सुरू केलं होतं. 19वा क्वेश्चन बघू, कोणतं कार्य राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग येत नाही? तर आईद्वारा मुलांचं, म्हणजे आईद्वारा जे मुलांचं संगोपन असतं
ते याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग येत नाही. ओके, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये निवासी व्यक्तीद्वारे आर्थिक कृती करणे गरजेचे असते. पर्याय क्रमांक 4 मध्ये कोणती आर्थिक कृती नाही, त्यामुळे त्यामध्ये शिक्षकांच्या वर्गात शिकवणे पण येतं. सतीशद्वारा शिक्षणावर 1000 रुपये खर्च करणे हे पण येतं. डॉक्टरद्वारा रुग्णाचे उपचार फक्त आईद्वारा येत नाही, त्यांच्यामध्ये आर्थिक उत्पन्न कोणतंच होत नाही. आता 20वा क्वेश्चन बघूया. खरेदी शक्ती समानता या निर्देशकांबाबत खालील विधानांचा विचार करा. तर हा निर्देशांक 2 चलनाच्या खरेदी शक्तीची तुलना करण्यासाठी वापरला जातो. त्यासाठी कोणत्याही देशाच्या चलनाच्या खरेदी शक्तीची तुलना अमेरिकन डॉलरच्या खरेदीशी केली जात नाही. बरोबर आहे, केली जाते. खरेदी शक्ती समानता दर 2 चलनांचा वास्तविक विनिमय दर दर्शवतो. ओके, म्हणजे खरेदी शक्ती समानता निर्देशांक कोणते कोणते विधान विचार करते, तर हा निर्देशांक 2 चलनाच्या खरेदी शक्तीची तुलना करण्याचा वापरला जातो. एक म्हणजे त्यासाठी कोणत्याही देशाच्या चलनाच्या खरेदी शक्तीची तुलना अमेरिकन डॉलरच्या खरेदीसोबत केली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरेदी शक्ती समानता दर 2 चलनाच्या वास्तविक विनिमय दर दर्शवित असतो. 2 चलनाचा वास्तविक विनिमय दर.